नमस्कार मैत्रिणींनो, सोशल अवेअरनेस मिशन फॉर वुमेन महाराष्ट्रभर आपली जी मोहीम चालू आहे, शिव जन्मभूमीपासून आपण आलो इथे पारगावमध्ये. इथे छोटासा मळा आहे, तिथे एक आजी आम्हाला भेटल्या. मगाशी आम्ही माहिती देऊन गेलो होतो दुसऱ्या महिलांना माहिती देण्यासाठी. येताना आजींनी आवर्जून थांबवलं आणि त्यांचं मत ऐकून खरंच खूप छान वाटलं. म्हणजे अशी सासू प्रत्येक सुनेला लाभली तर मला वाटत नाही कुठले सुनेला त्रासातून जावं लागेल. तर आपण त्या आजींना त्यांचं मत विचारूयात की त्यांनी आम्हाला का थांबवलं. मी माझ्या सुनेसाठी थांबवलं, मला तिला घ्यायसाठी, ती कामाला गेली होती म्हणून मी यांना थांबवलं आणि ते घेतलं. मी माझ्या एकाच सुनेने सांगितले अशा अशा महिला आल्या होत्या म्हणून मी त्यांना विचारलं, मग मी त्यांना थांबवलं. त्याच्यासाठी मी सुनेला माझ्या घेतलं, सून माझी कामाला गेली. धन्यवाद आजी, खूप छान वाटलं. बघा, ग्रामीण भागांमध्ये ही जनजागृती होणे फार गरजेचं आहे. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक घरातल्या स्त्रीला मासिक पाळीबद्दल खूप सुंदर अशी माहिती मिळाली पाहिजे. जसं की नरेंद्र मोदी साहेबांनी घर घर तिरंगा हे अभियान राबवलं, तसं घर घर शेरिलीन हे जर अभियान खरंच पूर्ण झालं महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रातलं जे प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण आहे ते कुठेतरी खरंच कमी होण्यासाठी प्रयत्न हे खरंच उत्तम पद्धतीने होऊ शकतात. सगळा स्टाफ इथे आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या ठिकाणी नवीन मैत्रिणींसोबत. तूर्तास धन्यवाद.